नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आज आपण घेतो सेतू अभ्यास या 6वी सामाजिक शास्त्राची ही पूर्व चाचणी. मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. चला मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करूया. इयत्ता 6वी सामाजिक शास्त्राची या वर्षाची सेतू अभ्यास 2023 पूर्व चाचणी. चला मित्रांनो, सुरुवात करूया. खालील योग्य पर्यायांचा गोल रंगवा. आता मित्रांनो, पहिला प्रश्न आहे हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव. तर मित्रांनो, त्याला आपण म्हणतो कुशल मानव. तर उत्तर आहे कुशल मानव. सतत वसंत वेगाने होणारा बदल मित्रांनो हा आहे, ही आहे उत्क्रांती. त्यामुळे दुसरा पर्याय त्याला गोल करा. तिसरा प्रश्न आहे पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणारे कोण असतात मित्रांनो? तर ते असतात उभयचर. आणि चौथं, शक्तिमान मानवाचे अवशेष प्रथम कोठे सापडले? तर मित्रांनो, निएंडरथल. पर्याय क्रमांक 3 तो असणारे निएंडरथल. पुढचा प्रश्न लिहूया. योग गाळल्या जागी योग्य शब्द लिहा. प्राण्यांपासून दुतृप्ती मिळून कष्टाची कामे करून घेणे याला पशुपालन म्हणतात. मित्रांनो, उत्तर आहे पशुपालन. पूर्वी बहुतेक गावात डॅश डॅश दूरवरून आणावं लागे ते म्हणजे मीठ. आणि काही काळानंतर मानवाने कच्च्या डॅश डॅश घरे बांधली. मित्रांनो, विटांची घरे बांधली. पुढचा प्रश्न आहे सर्व गाव एक विस्तारित कुटुंब होते, असं त्याचं उत्तर लिहिता येईल मित्रांनो. पुढचा प्रश्न, एका वाक्यात उत्तर लिहा. भूतकाळात कोणकोणती हत्यारे वापरली जात असत? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे हातकुराड, तासण्या, हाडांच्या टोच्या, त्याचप्रमाणे शिंगांचे खंडते, वर्तुळाकार घन इत्यादी हत्यारे वापरली जात. हातकुराड, तासण्या, हाडांच्या टोच्या, शिंगाचे खंडते आणि वर्तुळाकार घन. दुसरा प्रश्न बघा काय, कोणत्या आधुनिक यंत्रात दगडाचा वापर केला जातो? मित्रांनो, पिठांच्या गिरण्यांमध्ये दगडांचा वापर केला जातो. भारतातील प्रचलित चलन कोणते? तर ते आहे रुपये, नोटा आणि नाणी. तुमच्या घरात असलेल्या जुन्या भांड्यांची नावे लिहा. पातेले, कढई, पळी आणि चमचा ही ती नावं आहेत मित्रांनो, ती लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघूया, चूक की बरोबर ते लिहा. शाळेत फक्त मुलांना प्रवेश दिला जातो. मित्रांनो, ते चूक आहे, मुलींनाही प्रवेश दिला जातो. बँकेत नागरिकांचा पैसा सुरक्षित असतो, हे बरोबर आहे. तिसरं आहे अन्न, वस्त्र, निवारा या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत, ही सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊया, भूगोल आहे मित्रांनो. पुढे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. पुढे, पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. सूर्याभोवती पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत ठरतो. उत्तर आहे सूर्य. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग हा जमिनीचा आहे. प्रश्न दुसरा आहे, एका वाक्यात उत्तर लिहा. त्यामध्ये काय बघा, हजारो वर्षापूर्वी नकाशांचा उपयोग कशासाठी होत असे? तर हजारो वर्षापूर्वी नकाशांचा उपयोग हा युद्धासाठी होत असे. पुढचा प्रश्न, उठावदर्शक नकाशा काढण्यासाठी कशाची मदत घ्यावी लागते? तर उठावदर्शक नकाशा काढण्यासाठी कृत्रिम उपग्रहांची मदत घ्यावी लागते. आणि शेवटचा तिसरा प्रश्न आहे, भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था कोणती आहे? तर भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील मुख्य संस्था आहे. भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील मुख्य संस्था आहे. पुढचा प्रश्न, मानवाला ऋतूबदलांपासून कशाची आवश्यकता भासू लागली? तर मानवाला ऋतूबदलापासून संरक्षणाची आवश्यकता भासू लागली. पुढचा प्रश्न घेऊया. आता मित्रांनो, इथे बघा, नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, ती आपण लिहूया. पहिला प्रश्न, ओडिशाची राजधानी अर्थात मित्रांनो भुवनेश्वर आहे. पूर्व भारतातील एका राज्याचे नाव अरुणाचल प्रदेश किंवा आसामही लिहू शकताय. बंगालच्या उपसागरातील एका संघराज्याचे नाव, तर ते आहे पोर्ट ब्लेअर. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पुढचा प्रश्न बघूया, सायकल वापराचे कोणतेही चार फायदे लिहा. चार फायदे लिहायचे आहेत मित्रांनो. सायकल चालवण्याने चांगला व्यायाम होतो, रोग प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते, शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि आर्थिक बचतही होते. हे मित्रांनो चार फायदे आहेत. ते चार फायदे तुम्ही असे लिहायला हवेत.
मित्रांनो काही होत असेल तर व्हिडिओ पॉज करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते लिहू शकता। पुढचा प्रश्न, संदेश वहन प्रसार माध्यमाची कोणती चार साधने लिहा? तर मित्रांनो ती आहेत वर्तमानपत्र, संगणक, रेडिओ, दूरदर्शन, सॅटेलाइट, मोबाईल। तुम्ही यापैकी कोणतीही चार लिहिली तरीही चालतील। ओके फ्रेंड्स, आणि शेवटचा प्रश्न आहे, हवेच्या प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम लिहा। आता ते मित्रांनो काय आहेत? हवेच्या प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, दमा, हृदयरोग, श्वसनाचे आजार, तसेच डोळ्यात पाणी येऊन विविध आजार होतात। माणसाच्या स्मरणशक्तीवर सुद्धा या प्रदूषणाचा परिणाम होत असतो। अशा पद्धतीने मित्रांनो हे दुष्परिणाम आपल्याला लिहिता येतील। आय होप मित्रांनो तुम्हाला ही प्रश्नपत्रिका आवडली असेलच। आणि मित्रांनो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करू द्या, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करत जा। काळजी घ्या, टेक केअर, गुड बाय।